लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। जगात दोन प्रकारचे माणूस असतात, एक जे सगळ्यांबरोबर चालतात, आजूबाजूचे काय करतात त्याच्यावर त्यांचं लक्ष असतं आणि त्यावर ते त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात, त्यांच्यानुसार यांचं जग चालत असतं, आणि दोन ज्यांना आजूबाजूच्या लोकांचं काय चाललं याच्याशी काळी मात्र देणं घेणं नसतं। म्हणजे ऑफिसमध्ये सगळे मिळून बर्थडे सेलिब्रेशन करत असतील तर हे कुठल्या तरी कोपऱ्यात बसून एकटेच मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतील। तर अशाच लोकांच्या चर्चा मला जास्त करावीशी वाटली, कारण इथे जग तालिबानबद्दल बोलत असताना ते मात्र सोनम कपूरच्या प्रेग्नन्सीवर चर्चा करत होते। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय मुंबई तक आणि शो सुरू झालाय ज्याच्यामध्ये व्हायरल काय आहे, ट्रेंडिंग काय आहे, कोण खूप चर्चेत आहे, कोण ट्रोल झालंय, या सगळ्याची इत्थंभूत माहिती घेणार आहोत। बातमी पलीकडची बातमी जी सोशल मीडियावरची आहे पण महत्त्वाची आहे त्याचीच माहिती याच शोमधून घेणार आहोत, त्यामुळे आजच्या शोमध्ये असणार काय लगेच जाणून घेऊया। पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर चिडल्या, सोशल मीडियावरती हे चर्चा सुरू झाली। अफगाणिस्तानच्या विमानतळाचा व्हिडिओ आज सकाळचाच आहे, प्रचंड व्हायरल होतोय, त्यावर लोक काय म्हणतात। अफगाणिस्तानमध्ये महिला आता सेफ असणार का हाच प्रश्न नेटिझन्स विचारतात। हॅशटॅग बायडन ऑर ट्रम्प का ट्रेंडमध्ये आहे आणि शेवटी सोनम कपूर प्रेग्नंट आहे का, सोशल वीरांना लई मोठा प्रश्न पडलाय। काय म्हणतायत ते सगळंच जाणून घेऊया। आजचा सगळ्यात पहिला ट्रेंडिंग व्हिडिओ आहे तो आहे पंकजा मुंडे यांचा। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी या यात्रेला सुरुवात केली, पंकजा मुंडे सुद्धा त्यावेळी उपस्थित होत्या आणि त्यावेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून काही घोषणा दिल्या गेल्या। त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे अमर राहे अशी सुद्धा घोषणा होती आणि दुसरी घोषणा होती ती अशी होती की पंकजाताई अंगार है बाकी सब भंगार है, आणि याच घोषणेमुळे पंकजा मुंडे चिडल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्याच ओरडल्या। हाच व्हिडिओ फेसबुक वरती व्हायरल होतोय। आता अर्थात एवढा जर का हा व्हिडिओ व्हायरल होत असेल तर त्यावरती अनेकांचं अनेक म्हणणं होतं। कोणी म्हणालं की हे पटलंय, अशा अति उत्साही कार्यकर्त्यांना रोखायलाच पाहिजे, तर कोणी असंही म्हणालं आता तर भीती वाटायला लागले निष्ठावान कार्यकर्ता होण्याची, त्याचं श्रेय हेच मिळतं आपलीच उंठी आपलीच खुंटी। तर तुषार देशमुख यांचं असं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांनो कशाला नेत्यांच्या मागे बोंबलत फिरता, कामं नसेल तर माझ्या शेतात 5 रुपये किलो हिशोबाने मिरच्या तोडायला या, आणि खाली टिप पण लिहिली आहे ही सूचना बेरोजगार ताई समर्थकांना। समीर क्षीरसागर यांचं असं म्हणणं होतं की कार्यकर्ते आहेत तुमचे, त्यांना असं बोलणं योग्य नाही, नेते तुम्हाला किती मानतात ते गेली 5 वर्षात दिसलंच आहे। त्यानंतर कालपासून पूर्ण जगामध्ये प्रचंड चर्चा आहे ती म्हणजे तालिबान आणि अफगाणिस्तानची। अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवलाय, तब्बल 20 वर्षानंतर आता पुन्हा एकदा अफगाणिस्तान तालिबानच्या कचाड्यात गेले आणि त्याचमुळे एक प्रकारे भीतीचं किंवा मग काळजीचं वातावरण सोशल मीडियावरती सुद्धा आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले ट्रेंडिंग होता तो अफगाणिस्तानच्या एअरपोर्टचा व्हिडिओ। अफगाणिस्तानचे नागरिक कशाप्रकारे या घटनेनंतर आता देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रचंड गर्दी कशाप्रकारे एअरपोर्टवर झाली हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेअर करत कोणी म्हणालं की यातूनच अफगाणिस्तानच्या जनतेच्या मनात आता कुठली भीती आहे ते दिसून येत आहे। क्विज HZ हे असं म्हणाले की हा व्हिडिओ पाहून खरंच वाईट वाटतंय, अफगाणिस्तानच्या पॉलिटिकल लीडर्सने आपल्या देशाला आपल्या मायभूमीला वाचवण्यासाठी काहीच केलं नाही अशीही टीका त्यांनी केली। तर रौली यांनी एक फोटो शेअर केला आहे, तो फोटोसुद्धा या घटनेची दाहकताच दाखवतोय। तर कोणी असं म्हणतंय की हा व्हिडिओ हेच दाखवतोय नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत अफगाणिस्तानमधून बाहेर जायचंय,
कारण की तालिबानांबद्दलची भीती त्यांच्या मनात आहे आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण हा व्हिडिओ आहे। तर कोणाचं असं म्हणणं आहे की लोकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलं गेलंय, कोणाचीच मदत त्यांना नाही आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे ते दिसेल तो मार्ग अवलंबून देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात। या गर्दीच्या व्हिडिओबरोबरच अफगाणिस्तानमधल्या मुली सकाळी शाळेत जात असल्याचा फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेअर होतोय। या फोटोवरती कोणी असं लिहितंय की सकाळी सकाळी अफगाणिस्तानमधल्या मुली आपल्या शाळेत चालल्या आहेत, नेहमीचा त्यांचा जो दिनक्रम आहे त्याला सुरुवात झाली आहे। तर कोणी असं म्हणतंय की कदाचित हा त्यांच्या शाळेचा शेवटचा दिवस असू शकतो, कोणी म्हणतंय की शालेय मुली, तिकडच्या टीचर्स, फीमेल ॲक्टिव्हिस्ट सगळ्यांसाठी प्रार्थना करावीशी वाटते, देवा या सगळ्यांच्या पाठीशी राहा। तर कुणाला असं सुद्धा सांगायचं आहे की मुली शाळेत जात आहेत याचा अर्थ अफगाणिस्तानमध्ये अजून तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आहे। कारण 20 वर्षापूर्वी जेव्हा अफगाणिस्तान तालिबानांच्या तावडीत गेलं होतं तेव्हा मुलींना शालेय शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती, त्यावर बंदी घालण्यात आली होती आणि यावेळी मात्र असं केलं जाणार नाही असं तालिबानी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे इथे आता शिक्षण दिलं जाईल, मुलींवरती किंवा महिलांवरती अन्याय होणार नाही अशी आशा अनेकांच्या मनात आहे आणि म्हणूनच हा फोटो खूप प्रमाणामध्ये शेअर केला जातो आहे। त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे, तो एका रडणाऱ्या अफगाणिस्तानी महिलेचा आहे असं सांगितलं जातं आहे। यात ती असं म्हणते की आम्ही अफगाणिस्तानचे नागरिक आहोत, आमचा अंत असाच हळूहळू होत जाणार आहे, कोणीच आमच्या मदतीला उभं राहिलं नाही आहे, आम्ही पूर्णपणे बर्बाद झालो आहे। आता या व्हिडिओवरती अनेकांनी प्रश्नसुद्धा उपस्थित केलेत, काहींचं म्हणणं आहे की हा फेक व्हिडिओ आहे, हा खरा व्हिडिओ नाही आहे, तर काहींनी हा व्हिडिओ खरंच अफगाणिस्तानी महिलेचा आहे असं सांगत त्याच्यावरती आपल्या भावनासुद्धा व्यक्त केल्या आहेत। त्यानंतर हॅशटॅग ट्रेंडिंग आहे बायडन ऑर ट्रम्प। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती बायडन जबाबदार आहे की ट्रम्प जबाबदार आहे याची चर्चा सोशलवर करताना दिसतायत। कोणी म्हणतंय की ट्विटरवरती बायडन की ट्रम्प याबद्दलचे आर्ग्युमेंट सुरू असताना जॉर्ज बुश या फोटोतल्या व्यक्तीप्रमाणे लांब बसून आरामात बघत असणार आहेत सगळा प्रकार। तर कुणी एक मीम शेअर केलं आहे ज्याच्यामध्ये ट्रम्प जो बायडनना असं म्हणतायत की क्या प्रेसिडेंट बनेगा रे तू। तर वेदांतिका सिंग यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्याच्यामध्ये त्या असं म्हणतायत की बायडन ऑर ट्रम्प असं आर्ग्युमेंट सुरू असताना हिलरी क्लिंटन असं म्हणत असतील की तुम्ही स्वतःच्या घरात पाळलेल्या नागांनी किंवा सापांनी फक्त इतरांना दंश करावा अशी अपेक्षा करू शकत नाही। तर मनोज केपी यांनी एक मीम शेअर केले ज्याच्यामध्ये बुश नाचतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रम्प किंवा बायडन असं हॅशटॅग ट्रेंडिंग झाल्यावरती बुश यांना तिकडे आनंद होत असेल कदाचित। म्हणजे एकंदरीतच ट्रम्प की बायडन या हॅशटॅगवरती लोकांचा रोख बुश यांच्या प्रतिक्रियांवरच जास्त होता। यानंतर प्रचंड ट्रेंडमध्ये आहे तो सोनम कपूरचा एक व्हिडिओ। आता मला प्रश्न असा पडला की इथे जगात काय चालू आहे, लोक कशावर बोलत आहेत, त्यांच्या मनात कुठली काळजी आहे ह्याचा अजिबात संबंध नाही आहे, कारण की काही लोकांनी सोनम कपूरला ट्रेंड केलं आहे। सोनम कपूरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे ज्याच्यामध्ये ती एक निळ्या कलरचा ड्रेस घालून दिसते, थोडंसं लूज ड्रेस आहे आणि ती त्या लूज ड्रेसमधून स्वतःचं पोट लपवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचाच अर्थ सोशल मीडियानी असा काढला आहे की ती प्रेग्नंट आहे। चर्चा अशीच होते, कोणी म्हणतंय की ओ माय गॉड ती प्रेग्नंट आहे, तर कुणाला तिने मास्क घातला नाही याची सुद्धा आठवण होते। ते असं विचारतायत की लग्नात मास्क घालायचा हा रूल फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का। मी म्हणाले होते ना की जगात दोन प्रकारची माणसं असतात, तर त्यातली दुसऱ्या प्रकारचीही माणसं आहेत ज्यांनी जगात काय चाललंय ह्याचा विचार न करता सोनम कपूरवरचा आपला फोकस अजिबात हलू न देता तिच्या प्रेग्नन्सीवरती इत्थंभूत चर्चा केली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, अर्थात यावर तुमचं म्हणणं काय हे सुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। अफगाणिस्तानमधल्या घटनेवर तुमचं म्हणणं काय, सोनम कपूरच्या प्रेग्नन्सीवर सुद्धा जर काही म्हणणं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे मांडू शकता आणि हा शो तुम्हाला कसा वाटतोय, या शोमध्ये तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल या सगळ्याची माहिती इथेच खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। उद्या परत येणार आहे, तोपर्यंत पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद। लॉग इन करा मुंबई तक .in वर।